वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या पत्नीला आमदार ॲडव्होकेट फुंडकरांच्या हस्ते 4 लाख रुपये मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. खामगाव तालुक्यातील चितोडा अंबिकापूर येथील शेतकरी गोपाल महादेव कवळे हे 7 एप्रिल रोजी आपल्या शेतात काम करत असताना वादळासह अवकाळी पाऊस पडला. यावेळी वीज अंगावर पडल्याने गोपाळ कवळे याचा जागीच मृत्यू झाला. नैसर्गिक आपत्ती मृत्यूमुखी झालेले शेतकरी गोपाळ कवळे यांची पत्नी श्रीमती दुर्गा कवळे यांना 1 मे रोजी उपविभागीय कार्यालयात भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते 4 लाख रुपये मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी तहसीलदार तसेच प्रभारी उपविभागीय अधिकारी अतुल पाडोळे, नायब तहसीलदार विजय पाटील, मोहन पाटील, हेमंत पाटील, बोर्ले पुरवठा अधिकारी विशांत भगत आदी शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासह शरचंद्र गायके, विठ्ठल लोखंडकार, चंद्रशेखर पुरोहित आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या महाराष्ट्रासाठी गेल्या बजेटमध्ये आपला दवाखाना स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे आपला दवाखाना याची घोषणा केली होती. आणि लोकाभिमुख सरकार कसं असलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण बजेटला जाहीरून 1 महिनाही नाही झाला, पण आज 1 महिन्याच्या आज 1 मेचं औचित्य साधून, कामगार दिनाचं औचित्य साधून हा आपला दवाखाना लोकांच्या सेवेमध्ये समर्पित करतायत, लोकार्पण होते. आणि जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 325 दवाखाने आज रुजू होतात आहे. या आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून जवळजवळ 30 प्रकारच्या चाचण्या मोफत होणार आहेत, मोफत औषधी इथे मिळणार आहे, टेलिकन्सल्टेशनसुद्धा होणार आहे आणि सर्व तज्ज्ञांचं मार्गदर्शन इथे मिळणार आहे. या सर्व लोकांनी या आपल्या दवाखान्याची सेवा घ्यावी आणि विशेष करून शहरी भागातील जे गरीब कष्टकरी लोक आहेत यांच्यासाठी या सेवेचा लाभ फार आवश्यक आहे. आणि आपण आज ऐकलं असेल की हीसुद्धा घोषणा झाली की महात्मा ज्योतिबा फुले या योजनेची लिमिट 1.5 लाखापासून आता 5 लाखावर दिलेली आहे. त्यामुळे मी सर्व महाराष्ट्रातील कष्टकरी मजूर आणि सर्व गरीब जनतेला विनंती करेल की आपल्या दवाखान्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आणि विशेष करून महाराष्ट्र सरकारचं मी खूप खूप अभिनंदन करतो. या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना सुद्धा शुभेच्छा देतो. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.